भेटला बाप्पा चहा एक गोट पोटत गेला वाटलं जिवंत आहे मी नाही तर बस बाप्पा भेटत चहा भेटत चहा लागली होती चहाची नाही भेटणार चहा म्हटलं काउन नाही भेटणार मी ना आ, आ, मी हाऊन तुमच्या सोबत तुम्हाला चहा काय जेवण काय सगळंच भेटन कौन नाही भेटणार मग आपण प्रयत्न केला मेहनत केली तर सगळंच भेटते भेटला ना चहा तिथं जावालेच तुम्ही भेट होत्या बापा मी भेट होते का मी तर मी स्थान येणं मग तुला आपण दोघांना स्थान येणं सगळं तिथून इथं चहा बनवून साहेब करून या भेकाळ्या तोंडाच्या भेकाळ्या वनाच्या दोघी जणी नाही आले बसले इथं दडून हो तुले नाही येईलच म्हणतो हो पण अंदर चला बापा दरवाजा लावा अंदर वान चहा प्या काही भरोसा नाही काही नेम नाही इथंच बोमलत होता अजून आपल्या तंबूत येऊन जाईन तंबू जवळ फालतू धावा धावा करा लागन इथून कुठं धाऊ बी शकणार नाही मग आपण आपला एक पाऊल तर त्याच्या आपले दहा पाऊल होते तांगेत आपले दहा पाऊल होऊन जाते एवढा फास्ट धावते राहिले तुम्ही शांताबाई तू म्हटली राहतो तर आता सांभाळून राहा बरोबर रातभर अरे रे अरे री, अरे री, अरे री की जास्त करू नका आता सांगतो मी की आपल्या अंगात आल्याशिवाय राहणार नाही आणि की आपला जीव घेतल्याशिवाय राहणार नाही मी सांगतो अहो इथं वा बाप इथं येऊ शकत नाही हे पाय बर आपण इसतो लावला इथं टार्चही लावला तू म्हणत होती होऊ दे म्हणलं ला चार्जिंग लावला तीन इस्तो लावला आणि तीन ठिकाणी तर इकडे फटकतच नाही तो आव गंगा भिवू नको तू इश्ट पाहून कोणतं जनावर जवळ येत नाही बरं इसत पेटवलं ना आपण एक मुळी तर खतम करून टाकली आता आता दोन घंट्यात तीन वाचले आहे बापा आता रातभर त्या तीन खतम हो ना पाय ना एक मोरी खतम गेली एवढ्या मोठ्या काड्या जाडून टाकल्या आपण बरं झालं घेऊन आलो होत ती घ्यायचणी घेऊन आलो होतं आता गंगाले दिसलं बाप्पा इथं डकरत होतात आता भेव आहे आपल्याला रातभर मोठा जीव झोपा लागन आपल्याला रातभर आता जरा ये का पेटवाले उठा उठा, उठा लागेल आपल्याला म्हणजे रातभर बर आज बरोबर काही झोपाव नाही भेव आहे असं नाही समजाव गेला तो कधी इकडे येऊ शकते भेव आहे आज रातभर आपल्याला भेव आहे हो बापा बरोबर आहे बिबट्याचं भेव आहे आज इकडे कधी येऊ शकते काही नेम नाही भूका असन म्हणूनच डकरत असन तो हा भूकेला होईन फालतू त्याला आपला वास येईन आपलाच आहार बनवून घेईन हा त्याच्या पोटात त्याचं अन्न बनवून चाललो जाऊ आपण तर असं करा आज झोपूच नाही आपण जग्याच्या जागरणच करू आज देवीचं जागरण भजन वजन म्हणत राहू रातभर हो म्हणा भजन म्हणा इथं जंगलामध्ये भजन म्हणन तर मग आणि काय आवाज आला होता ते बोलल्या भजन म्हण भजन म्हण म्हणा इथं येते मग भूत तुमच्या पाशे खोपडीच्या मुन्नी भजन मुन्ली काही भूत जवळ येत नाही म्याची

पहिले तर वागून जाईन इंदिरा दे गंगा तू नको तू जपूच नको म्हणतो रात्री न येन दिवसानं येईन तू जपूच नको तू तू रातभर पारा दे आम्ही एक एक जण तो असं जागतो असं करा मुन्नी ना गंगा दोघीजणी जागा आणि मग आम्ही तीन ते सहा आम्ही इंदिरानं मी दोघीजणी जागतो नाही नाही मी गंगा संग नाही जागत पहिलेच भेटाडी आहे ते मले भेवाडण मी मी आपल्या इंदिरासमोर जागतो बा शांताबाई तू आणि गंगा दोघीजणी जागा बरं तसं करू मी ना गंगा दोघीजणी आम्ही आणि तुम्ही दोघीजणी बस मग पहिले कोण झोपता आता बारा ते तीन पर्यंत कोण झोपता आम्ही बारा ते तीन भूताचा पहारा येते बारा ते तीन आम्ही दोघी झोपतो इंदिरांनी हो मग तीन वाजता आम्ही जागो झोपलेलं बरं हो काही येणार नाही काही दिसणार नाही बरं ठीक आहे बारा वाजेपर्यंत ना राहिली का झोपून जाय गंगा तू झोपून जो भरातभर नाही म्हणते ना झोपून जाय तू नाही बापा मी नाही झोपत मी नाही झोपत मी सहा ते तीनच झोपन बापा आताच नाही झोपच उडली वाघाले फोन बरं ठीक आहे त्या आताच्या हा मग एक घंट्याने जेवून घेऊ आई हा काय काय म्हणतो कल्पेश आज मी दुपारी आई भुऱ्यासिंग बाबाजीच्या भेटीला गेलो होतो हम्म हम्म असं असं गेला होता का भेटीला बर होता मग घरी गेला घरी भेटला नसून तुले त्याची बायको पोरगी असन नाही होता घरीच होता आई आज घरीच होता तो असं असं नेल्या नसन मग आज गाई त्यानं नाही गाई सोडल्या म्हणे जवळच नेल्या होत्या म्हणे आज सोडल्या म्हणे तिकडेच राहिले मी घरीच आलो म्हणे आज जेवाले असे म्हणे बर झालं माझी भेट होऊन गेली तर गेलो जरासं भेटायला तर एवढा सपोर्ट केला एवढा साथ दिला त्याच्या तर इकडे आलो मी म्हणून गेलो होतो मी तो आई काय भावाची माहित आहे का मला कस माहित राहीन रे बाबा तुले सांगे तू सांग मले तर माहित होईन काय म्हणे सांग तर बुराशिम भावाची मला सांगे तुमच्या गावातल्या दोन चार बाया जमलात आहेत म्हणे असे सांगे मी ओळखलं मग मी म्हणलं हो 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 भावाजी म्हटलं मामी चोय म्हटलं मा आमच्या गावातल्या तीन म्हटलं तो सांगत होते मग भुराशिम भावाजी असं असं मग काय 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 झालं म्हणे भुराशिम बुडायला कशा भेटल्या त्या कुठं भेटल्या त्या तर जंगल्यात आहेत ना मी गेलो होतो म्हणे गायी चारली गायी चारतच होतो म्हणे तिथं तर चार जणी आल्या म्हणे गाड्या जमा करत होत्या म्हणे तर मला भेटल्या तर का, का, का का, का, हो, सांगत होत्या म्हणे जंगलात आम्ही राहू काय 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 कॅम्पिंग असं काहीतरी सांग मी म्हणलो हो बाबाजी मामी होय म्हटलं आणि त्या जंगल कॅम्पिंग करायला गेले हाय म्हटलं तीन दिवस राहतील म्हटलं तर असं मी सांगितलं ते बरोबर सांगितलं ना तर अजून अजून काय म्हणे अजून आई ते बाबाजी म्हणे बोलावून घ्या म्हणे तिकडे बिबट्या फिरते म्हणे मुले दिसला होता म्हणे पाण्यावर येते म्हणे तिथं तो फोन करा आणि त्या बायाही बोलावून घ्या म्हणे बिबट्या फिरून राहिला म्हणे तिकडे त्याचा जीव धोक्यात हो आहे म्हणे अशी मुलीचे बाबाजी सांगे ओ मारी मा, आई बरोबर आहे बरोबर आहे म्हणून ते आज तिकडे नाही नेल्या म्हणे मी गाई तो तू जाय आता आणि सांगून दे मामाले सांगून दे का मामीले घेऊन या म्हणा सगळ्या बायाले घेऊन या म्हणा आत्ताच्या आत्ता जाऊन दोन चार माणसं जा कुठं आहे तर घेऊन या म्हणा असो असो का अरे बापरे मग हाय कुठं रे त्या हाय कुठं त्या कोणालाच नाही माहित कुठं काय हाय ना तुराशिन मुले तिकडे पाण्याचा मोठा नदी आहे म्हणते तिथं म्हणते त्याकड्याच्या वर तो जावाले लाव सांग मामाले सांग नाही तो तेच जीवन धोक्यात आहे आज रात्री बर ठीक आहे ना मी जातो आता जातो रामदास म्हणतो जाय ना घेऊन ये म्हणतो तिले सारे जेव्हा काय तुम्ही जेव्हा मी जाऊन न सांगतो जेवण घे पहिले जेवण घे मग जाय किती वेळ लागणार आहे जेवायला जेवण घे पटो जाय असं जेवणाच्या जा ताटावरून उठवणे जेवाय गेला तो उठाव नाही काय जीव चाललं काय नाही पण कल्पेश काय सांगून राहायला त्याचा जीव धोक्यात आहे पटकन जातो रानदास यायला सांगतो ना, ना धाडतो दोन चार माणसं आणि आता मी जेवत राहू इथं अर्धा घंटा बोलो जाए जातो तो जाए, दे, 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 जाए। मी तो नहीं था। ओ चला कल्पना बहु हम जा रहे क्या तू ये दो थाली है ना ढकके रख देना और तुम दोनों खाना खा लो और उठा के रख दो सब कुछ ठीक है हम आते हैं ठीक हैल कई 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 भेटला होता लुले बुरा चिंगा आज आज होता लोता चारकता भेटला होता तिकडे मा वावरकडे चालला होता तो सांगे माय भिंत म्हणून मी घाईघाई न आलो खरी जेवलो आणि तुम्ही पाशी आलो कच्चा आला आता कुठं हाय काय हाय मुली पोता लागला त्याच्या ठिकाण्यावर जाऊ बरोबर आणि घेऊन येऊ आत्ताच्या आता ओढत सगळे इले चारही जण इले पण रामलाल भाऊ असं काही झालं असतं तर त्या स्वतःच आल्या असते ना फोन केला असता नाही तर फोन आहे ना त्यात गंगा त्या गंगापाशी बी फोन आहे माहीत त्या वहिनीपाशी बी फोन आहे के फोन केला असता त्यानं असं काही राहिलं असतं एकदम चौकी त्या चौकी उडत गेले असं काय एक जण तर वाचलं असतं एका जणीनं तर फोन केला असता असं काही मुशीबत आली असती त्याच्यावर तर काही नेम गा मुशीबत आजपर्यंत आतापर्यंत नसून आली पण आता समोर येईन बरोबर सांभाळून तर ठीक नाही तर चाललं जाईल बिन वाघाच्या पोटात <laughs> बुराशिंग मोठा सांगे मला केवढा मोठा होता म्हणे भेटला होता दिस लावता म्हणे तर त्याने इकडून इकडून गाई आण आज तिकडे नेल्याच नाही त्यानं काही काही नाही गा रामलाल भाऊ काही नाही तसं तशा बरोबर हुशारायत्या चौघ्याहीजणी हुशार आहे बरोबर राहते आणि उद्या सकाळी येतेतच नाही तरी येतेतच उद्या सकाळी काही फिकर नको करू काही नाही होतले आपल्याला जावायची नानाची गरज नाही अजून फालतू आपण जाऊ तिथं त्या दोन शब्द बोलू त्या आपल्याला दोन शब्द बोलत नाराज होऊन जातील बी त्याच्यापेक्षा राहू दे ना बरोबर करते त्या तेच त्या हत लेखाचं ऐकतच नाही रामदास भाऊ तो अरे रामदास या रामदास या काय झालं अरे रामदास या जाय बरो कुठं आहे त्या जाय ने घेऊन या बा शांत भेद्रू कुठं आहे जाय त्या घेऊन ये आत्ताच्या आता जाय आणि सगळं रामलाल भाऊ तुम्ही जा अजून दोन चार माणसं गावातले घेऊन जा आणि जाईले घेऊन या बा मी तेच सांगून राहिलो बेबी बाई तुमच्या भावाने मी तेच सांगून राहिलो चाल घेऊन येऊ मला संध्याकाळी चार वाजता भेटला होता तो सांगे तिकडे वाघ बिबट्या फिरून राहिला म्हणे हो 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 माईचा महाकल्पेश बी गेला होता त्याच्या भेटीले तो तो महाकल्पेशले बी सांगे तिकडे तुमच्या गावातल्या चार बाया आहे म्हणे कल्पेश म्हणे हो 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 माई मामीच आहे म्हणे आता मग म्हणे त्या बोलावून घ्या म्हणे तिकडे बिबट्या फिरून राहिला त्याचा जीव धोक्यात आहे म्हणे आजच्या रात्री तर त्या इले बोलावून घ्या म्हणे असा बुडा म्हणत होता म्हणे कल्पेशला तर कल्पेश मले म्हणू लागला आणि जाय म्हणे मामाले सांग म्हणे आणाले जा म्हणून पाय गमताच भाऊ बेबी बाय बी म्हणते चालतं का नाही आता चाल पटकन घेऊन येऊ इले पटकन थांबा तुम्ही फोन करून पाहतो फोन करून पाहतो माहितच पडते बरोबर आहे का नाही आहेत काय आहे काय नाही माहितच पडते फोन करू द्या एकदम एका एक तिथं जाऊन आणन काही फायदा नाही थांबा फोन करतो कर 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 फोन 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 कर कर माहितच पडून कशा आहे काय आहे कर फोन कर पटकन रामदास आता हे काय होय बापा आव शांत मा फोन वय फोन वय वाजून राहिला मा अरे बापरे अरे बापरे करून राहिले एकत जंगलात आणि एवढी भयानक रिंगून ठेवली शांताबाईचं बी काही समजत नाही हॅलो हा शांते मी बोलून राहिलो हो हो बोला बोला काय म्हणता जेवल्या देवाचं सोड कशी कशी काई काई? आले, आले, तू कशी आहे सगळे कसे आहे तेवढं सांग फक्त आम्हाला काय झालं आम्ही चांगलोच आहोत जेवण राहिलो मस्त तिखट भात सोयाबीनच्या वड्या बनवल्या जेवण राहिलो मस्त काय झालं आम्हाला काही ना काही काहून कसा काय फोन केला एवढ्या रातच्या रामलाल भाऊ आले बेबी बाई आल्या अंबालाल भाऊजी आले सगळे आले आणि मला म्हणून राहिले चला तुम्हाला घेवाले येतो आता आम्ही कुठं हाय तुम्ही आम्हाला तुमचा पत्ता लागला आणि आता आम्ही तिघ चौघ जण माणसं तुम्हाला घेवाले येतो बरं सगळं सांभाळून गुणगुण करून बांधून बोधून ठेवा आम्ही येतोच अमा नाही 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 बोलायचे बाबा बिलकुल नाही अशी गलती करूच नका तुम्ही इकडे येऊ नका तुम्ही आता काहीले फालतूस आम्ही बरोबर आहे आम्ही पूर्ण भोयताल तंबूच्या भोयताल पूर्ण इस्त पेटवला तारच्याही वर तर लावला आम्ही सेफ आहोत आमची काळजी तुम्ही करू नका पण तुम्ही इकडे येऊ नका बिबट्या फिरून राहिला इकडे वाघ 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 आम्हाला आता संध्याकाळी साडेसात वाजता वाघ दिसला इले गंगाले आणि आम्ही मग तंबूत धावत आलो तर आवाज बी येऊन राहिला होता आमच्या तंबूत आवाज येऊन राहिला होता त्याचा डकरत डकरत तिकडे गेला म्हणून म्हणतो तुम्ही येऊ नका बिलकुल इकडे कोणीच अरे बापरे खरंच काय शांती अरे 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 अरे, अरे मग पाहिजो बा जरा बरोबर राह जपून जपून राह बरोबर इसतो इसू नका देऊ आणि रातभर जागरण करा जागरण करा रातभर हो झोपू नका कोणी झोपू नका तुम्ही झोपल्या का आमच्या पोटात गेल्या वाघाच्या हो आम्ही तसाच निश्चय केला आज आम्ही बारी बारी झोपणार आहोत जणी आणि आम्ही पुर तंबूच्या भोयता लावलेला आहे तर आम्हाला काही भेव नाही आता पण तुम्ही कोणी इकडे याचा प्रयत्न करता नको हो तुम्हाला इकडेच घुमून तो तुम्हाला तसं तुम्हाला कोण सांगे का वागायला होता म्हणून इकडे तूच तर सांगून राहिली आता मी तुला सांगितलंच नाही तसं सा। आपला रामलाल भाऊले भेटला होता म्हणते कल्पेशले कल्पेश गेला होता म्हणते बुराशिंग भेटले तर सांगे म्हणते अस हो भुराशिंग बुडा आलता सकाळीच आलता इकडे आमची बी भेट झाली त्याच्याशी आम्हालाही सांगे तो मलाही सांगे तर इकडे भिबट फिरून राहिला म्हणे व्यवस्थित राहायचा म्हणे म्हणलं हो आम्ही मग व्यवस्थित आम्ही सावध आहे आम्ही सावध आहे लक्ष देतो बरोबर राहतो आम्ही उद्या सकाळीच येतोच आम्ही काळजी नको करा चिंता न रामलाल भाऊले बी सांगून द्या चिंता नको करा म्हणा येतोच म्हणा उद्या सकाळी सहा वाजता आम्ही इथून निघतो तर गावात पोचतो वाजता तोरी नक्की ना नक्की ठीक आहे ना तुम्ही नाही तर येतो आम्ही मग कशी सांग मग काही असं मुसीबत आली तर पटकन फोन कर आम्ही मोठे मोठे भाले घेऊन पुरे गावातले माणसं येतो नाही नाही आता काही मुसीबत नाही तशी आलीच मुसीबत तर मी पटकन तुम्हालाच फोन करतो ठीक आहे चल ठेवतो आता हम्म बरं ठीक आहे चल हा पोचले काय गावात खबर वाघाची बातच खबर पोहोचते बाबा हो भुराशी बुड्यान सांगितलं म्हणते थी। तिकडे बिबट्या फिरून राहायला जाऊन असं म्हणून ते फोन केला रामलाल भाऊ बी गे हाय म्हणते त्याच्या संगत आहे रामलाल भाऊ बेबी भाई आणि ते भाऊ अंबालाल भाऊ काय सांगू नको तू रामलाल भाऊ नको का तुला वाघ दिसला होता तू पली बेवस पडली होती तू सांगू नको काही बरं बापा सांगा घ्या आता पट खाऊन घ्या भाऊ या म्हणते का चल चल मग रामदास भाऊ तिकडे त्या शंभरा भाऊ घेऊन घेऊ नाही का रामलाल भाऊ ते नाही म्हणते येऊ नका म्हणते त्याच मध्ये म्हणून राहिले का इकडे वाघ फिरून राहिला म्हणते तुम्ही येऊ नका म्हणते तर उद्या सकाळी येतोच म्हणते आम्ही तसं काही आढळलं नाही त्याले त्या सुखरूपाय पूर्ण भोत आली असतो पेटोला त्याईनं आणि सुखरूपाय जेवून राहिल्या त्या भात बीत बनवला म्हणे तर जावाची गरज नाही आपल्याला येते उद्या सकाळी चल ठीक आहे मग येऊ दे उद्या सकाळी येते काय तर हो झोपा झोपा पटकन झोपा तीन वाजता उठा लागते मग तुम्हाला आम्ही झोपन मग हा झोप जा बापा झोप जा आता गोष्टी नको करा पुटर पुटर ऐकू येते आम्हाला झोप नाही लागत वर्ष नको चुप -चुप रा चुपचाप बसले रा ना तर बाहेर जाऊन बसल्या रा तिकडे येसतो घेतोय पहा बरोबर येसला नाही पाहिजे हो झोप ना तू चाल बरं गंगा बाहेरच बसू येसतो अजून अजून दोन तीन ठिकाणी लावून देऊ आणि बसलो र अंदर तर भेव लागून राहिलं मले बाहेर तरी दूरपर्यंत दिसते आपल्याला सगळं वातावरण तर भेव नाही लागत अंदर इच्छा येते इच्छा येतं बाहेर काय चालू आहे पाय माहीतच नाही काय चालू आहे काही नाही चालू आहे बाहेर इसतो चालू आहे आपण इसतो लावला बरं झालं बाप्पा का आज पाणी नाही येऊन राहिलो मग आणि आलो ना आता नाही येऊन राहिलं पाणी किनी आला का बस आपला इसतो येऊन जाते हो म्हणून म्हणतो चल ना बाहेर पाहुण जरा चान्न आहे का चल चाल चल बाहेर बसू उचा जोपा तुम्ही आम्ही बसतो बाहेर हा मग तुम्ही बाहेर बस जा 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 बसा आजोप उद्या आम्हाला जा गंगा लागून राहिलं का भेव पाय लागते तरी जराच भेव लागून राहिलं ना ला। ला, ला, का बाहेर बी हवं आपण तरी लागून राहिलं का सांग नाही शांताबाई भेव नाही लागून राहिलं खरंच आपण इश्तोच लावला ना भोताल तर इष्टाच्या या भेव नाही लागून राहिलं असं चांगलं वाटून राहिलं असं वाटून राहिलं सुरक्षित हव आहो सुरक्षितच हवं आपण आपण सुरक्षितच हवं काहीच भेव नाही इथं कायच भेव आहे हा जंगली प्राण्याचं नाही तर भूताचं नाही भूताचं तर सोडून कायच भेव नाही पाय तिकडे पर्यंत चालला आपल्या टारच्या चालला इथं पाय काही दिसून दिसून राहिलं दिसते तरी काही बी पाणी दिसून राहिलं फक्त कड कड अंधाराच्या यानं आता काही नाही काही नाही आता गेला तो तिकडे दूर गेला असं गर्जना करत करत दूर चालला गेला आता काही नाही इकडे आपण सुरक्षित बस खाली ये संपली चार्जिंग किती पूर्ण आहे का चार्जिंग किती पूर्ण आहे संपली हम्म जाऊ दे आता आहे ना इस तो बस तीन वाजले तरी झोपल्याच आहे ना दिवसभराचा थकवा होईन आलो तर इकडे जाय तिकडे जाय फिरूनच तर राहिलो म्हणून लागली बाई आईले झोप अजून आपण रखवाली करून राहिलो तर घेऊ नाही मस्त झोपल्या टारामोर आणि आपण बसलो डोळे फोडत फोडत मुन्नी गंगा राहू दे झोपू दे येईल कायले उठू तो बिचारा येईल आपण झोपून जाऊ जो ह्या काठानं ये आम्हाला कशी बोलतो शांताबाई तू आपलं ठरलं होतं ना तीन वाजेपर्यंत त्या झोपन दोन आपण सहा वाजता तरी झोपू मग आता त्याने रातभरच झोपू देतो काय आपण जागलो तीन वाजेपर्यंत झोपू दे ना हिस तो तर लावलाच धग धग आपण झोपू दे त्याले आपण झोपून जो नाही बापा नाही हो राहू दे उठू दे त्याले बसू दे बापा भाई मला भेऊ लागते मग मला झोप ये नाही येणार शांता बाई पाहतो आता दोन तीन घंटे तरी मला झोपू दे चांगल्या ह्या बसल्या राहीन तर मला झोपेन नाही तर झोप नाही मला भेऊ लागन मला हो तर माय असं आहे काय बरं उठो बापा उठो धाड त्याले बाहेर बसा म्हणा कोण होतं मुन्नी

आता तीन वाजतवरी दिवस निघतवरी भजन वजन म्हणू आपण बस झालं बापा मग कॅम्पीन खतम बरं ठीक आहे म्हणतो मस्त भजन म्हणतो एक आणि आपली आठवण करण मग या वातावरण इच्छे पक्षी प्राणी सगळे आपली वाट आपली वाट आपली आठवण करण करतं एक कोणतरी जंगलात भजन म्हणणं होतं म्हण त म्हणतो मग मस्त भजन हे भोड्या शंकरा हे भोड्या शंकरा आवडतोला बेलाची आवडतोला बेलाची बेला chapana मध्ये उठून ना झोपल्यास आहे हा त्याचं काही गरज होय आम्ही हो ना इंदिरा पाय बरं हा आपण बसलो बसलो भजन म्हणले तुला ना बस आपण एकमेकीवर लोटून गेलो इस तो चालू होता का नाही म्हणून झोप लागली आपल्याला बी उठ त्याला उठून चला म्हणून आता पटकन गावाकडे अ गंगा शांतबाई उठा दिवस निघाला उठा उठा दिवस निघाला उठ 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 निघला काय दिवस अरे बापरे शेवटी निघाला बाई दिवस भेटलं पावाले सूर्य दुसऱ्या दिवशीच मला वाटलं ते का भेटते का नाही भेटत बाप्पा दुसऱ्या दिवशीचा दिवस पावाले हा आत्ता हलक वाटून राहिला आत्ता मस्त बर आता तोंड धुता चहा पिता समान संपलं आता, आता, आता काय करता आता उद्या तोंड नको धुवा काही नको धुवा करा गुंडाय गुंडाय आणि गावाकडच्या रस्त्या ना हवं शांता शांताबाई राहतं काय अजून अजून एक दिवस एक रात्र राहून घेऊ उद्या सकाळी जाऊ राहतं काय आता तू इच्छा आहे पण खावा तर संपलं मग काय राहून फायदा नाही शांताबाई तुले जराशी आणि जरासा भेव नाही एवढा धूळ धुड धूळ धुड मुठीत जीव घेऊन रात काढली आपण अजून राहायला तयारच होत काही बी चला आज आता निघला दिवस मोठ्या जीवाने दिवस निघला आपलं नशीब चांगला दिवस निघला चला आता पटकन करा गुंडाय गांडाने चला